नमस्कार, मी गुणवंत दांगड, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। मी आज कुर्ल्यातील तानाजी चौक या परिसरामध्ये आलेलो आहे आणि इथे विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनी निमित्त सावरकरप्रेमी त्यांना विधांना एक विनम्र अभिवादन करण्यासाठी या चौकामध्ये एकवटलेले आहेत। काही सावरकरप्रेमी आहेत, मी त्यांच्याशी बातचीत करतो आहे। सर, काय सांगाला आज तुम्ही सर्व एकवटलेले काय सांगा? क्रांती सूर्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सर्वप्रथम वीर सावरकरांना नमन करतो, वंदन करतो। भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे तो सावरकरांच्या विचारांना धरूनच प्रेरित होऊन आज भारतीय जनता पार्टीचे लाखो हजारो कार्यकर्ते दर दिवशी या देशासाठी, या मातीसाठी काम करत असतात। ही सर्व सावरकरांचेच विचार आहेत की त्यांनी स्वतःच्या या मातृभूमीसाठी स्वतःचं जीवन, आपल्या सर्वांना माहिती आहे की अंदमानच्या त्या जेलमध्ये काळी पाण्याची शिक्षा त्यांनी या मातृभूमीसाठी केली। असे वीर सावरकर आमचे प्रेरणास्थान आहे या मातृभूमीसाठी, या हिंदू धर्मासाठी, ज्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं वेचलं त्या सावरकरांना आम्ही वंदन करतो आणि त्यांच्या या सर्व दिलेल्या विचारांवर, मार्गावर चालण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो। धन्यवाद। तुम्ही काय सांगाल? आज स्वातंत्र्यवीर सावरकरजींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सारे इथे जमलेले आहोत। सुषमजी सावंत नगरसेवक आमचे जिल्हाध्यक्ष इथे आहेत। मी एवढंच सांगेल, जी विचारधारा सावरकरजींनी आज देशासाठी दिली आहे त्या विचारधारेवर चालण्याचा पूर्णपणे भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते। तो आदर्श ठेवूनच आम्ही या देशात आज भारतीय जनता पार्टी राज्य करते। आज या ठिकाणी मी त्यांना नमन करतो, वंदन करतो। तर हे होते सावरकर प्रेमी आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आज विनम्र अभिवादन करण्यासाठी हे सर्व कुर्ल्यातील तानाजी चौकामध्ये एकवटलेले होते। कॅमेरामॅन FS पटेलसह मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।